लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। बेलापुर विधानसभा कार्य सम्राट आमदार वाढदिवसानिमित्त तुम्ही जो गोडवा आणला आपल्या वाणीने तो चांगला आणि आपलं जे काही असतं आपलं प्रतिबिंब आरशात आपण पाहतो की दररोज उठल्यानंतर केस कसे दिसतात, आपण दिसतो कसं, आपलं राहणीमान कसं, व्यक्तिमत्वाचा जर आरसा पाहायचा असेल तर ताईंसारखं एक नेतृत्व, ताईंसारखं एक मार्गदर्शक नेतृत्व याचा प्रत्येकाने ते प्रत्येकाजवळ असलं पाहिजे। कारण कौतुक करणारे भरपूर असतात परंतु एखादी गोष्ट जर चुकली तर ते सांगणारं सुद्धा नेतृत्व असतं। कौतुक प्रत्येकाला आवडतं की अरे हा चांगलं बोलतो, परंतु वाईट बोललेला माणूस प्रत्येकाला आवडत नाही। पण वाईट म्हणजे आपल्या चुका दाखवण्याचं काम, त्या चुकातून माणूस मगाशी ताई म्हणल्या की शिकत असतो माणूस, तर ताई हे दाखवतात की हे बरोबर आहे आणि जिथे बरोबर असेल तेव्हा तोंड भरून कौतुकही करतात। असं व्यक्तिमत्व आणि असं नेतृत्व आम्हाला लाभलं याचा आम्हाला खऱ्या अर्थानं या ठिकाणी अभिमान आहे। सांगायचं तात्पर्य एवढं की मंदाताई जे बोलतात ते करून दाखवतात। 2014 मगाशी अरुण साहेबांनी उल्लेख केला की 2014 निवडक मावळ्यांसह मंदाताई लढल्या। छत्रपती शिवरायांनी सुद्धा निवडक मावळ्यांसह मोगलांना जेरीस आणलं होतं आणि मला वाटतं मंदाताईंकडे हे सर्वसमावेशक गुण आहेत आणि त्यामुळे झाशीच्या राणींची उपमा त्यांना मला वाटतं तेव्हा महसूल मंत्री एकनाथजी खडसे होते आणि आम्ही सारसोळ्या गावच्या मला वाटतं ताई त्या गावठ्यांचा प्रश्न होता घरपट्टीचा घरांच्या नावाचा त्यावेळेला त्या कुक्षर गावच्या त्यावेळेला आम्ही मंत्रालयामध्ये त्या कक्षामध्ये मिटिंग लावतो त्यावेळेला अधिकाऱ्यांना मंदाताईने निचळून सांगितलं की बाबा हे जे पैसे आहेत ते माफ झाले पाहिजे। त्यावेळेला खडसे साहेब बोलतो हे बाबा ते काय ते लवकर कर, आमच्या झाशीच्या राणी आहेत ते काम जसं मंदाताई म्हणेल तसंच व्हायला पाहिजे। अशा प्रकारचं काम करून घेण्याचं म्हणजे जनतेच्या हितासाठी जे असेल। ताईंनी कधी स्वतःच्या कामासाठी मंत्र्यांचे उंबरठे झिजवले नाहीत की मला हा भूखंड पाहिजे, मला इथे टेंडर पाहिजे, अशा कामासाठी कधीही त्यांनी मंत्र्यांचे उंबरठे झिजवले नाहीत आणि स्वतःच्या कामासाठी कुणाचंही कधी त्यांनी जी कामं करतात ती जनतेच्या हिताची करतात। मी कालही एका ठिकाणी विचारल्यानंतर असं सांगितलं की जे मंदाताईंचं नेतृत्व आहे ते कुठल्या एका जातीला, धर्माला, पंथाला किंवा एखाद्या विचारसरणीला धरून नाही तर सर्वसमावेशक विकासाचा झाला पाहिजे। कुठल्याही माणसाला मंदाताईंबद्दल जे प्रेम आहे ते एवढ्यासाठीच आहे की जे बोलतात ते करतात। आणि म्हणून असं आज या उत्तुंग व्यक्तिमत्वाचा वाढदिवस आणि ताईंच्या ज्या विचारातून नक्कीच ह्या महिला प्रेरणा घेतील। आपल्या ऑफिसमध्ये मगाशी त्या भगिनींनी आमच्या सांगितलं की त्या वकील झाल्या, आता रेणुका मातेचं गाणं ज्या भगिनींनी गायलं इतक्या प्रेरणा ताईंपासून ह्या महिलांना या ठिकाणी मिळत आहेत आणि त्या महिलांचा सहभाग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे याचाही आम्हाला आनंद आहे। मंदाताई आपणास या सर्वांच्या वतीनं पुन्हा एकदा खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळामध्ये या नवी मुंबईचं पुन्हा नेतृत्व आपणच करावं आणि आपल्याच नेतृत्वाखाली या नवी मुंबई महानगरपालिकेचा पुढचा महापौर आपल्या नेतृत्वाखाली ठरेल अशा सुद्धा या ठिकाणी शुभकामना आणि आई भवानीकडे मागणं मागतो। ताईंचं जे स्थान माझ्या मनामध्ये आहे ते मी कोणाला सांगू शकत नाही आणि ते खरोखर ताई माझ्या कामातून तुम्हाला पुढे दिसेल, माझ्या वागणीतून तुम्हाला पुढे दिसेल आणि जर तुमचा आशीर्वाद असेल आणि जर मला पुढे पालिकेत जायची संधी भेटली तर ह्या सांडपाड्यातील कुठलीच महिला, कुठलाच पुरुष, कुठलाच लहान मुलगा ताई तुम्हाला आणि मला कधीच विसरणार नाही याची मी ग्वाही देतो। कारण मला माहिती आहे गेल्या वर्षी भाषणामध्ये मी म्हटलं होतं की ताईंनी पुढचे 15 ते 20 वर्ष आमच्या बेलापूर विधानसभेचं नेतृत्व केलं पाहिजे, म्हणजे पिक्चर अभी बाकी है हा ट्रेलर होता, त्यांना 5 वर्ष दिले, पुढचे 20 वर्ष ताईंना काढायचे आहेत, म्हणजे हा ट्रेलर होता, पिक्चर अजूनही बाकी आहे। आणि ज्या दिवसापासून ताईंनी सर्जरी केली 15 दिवस ताई घरी असतील पण ज्या दिवशी ताई पहिल्यांदा बाहेर पडल्या तो दिवस आणि आजचा दिवस ताई एकही दिवस घरी नाहीये हे लक्षात घ्या। ताई रोज पालिकेत जातात, ताई रोज दौरे करतात, कोणाचाही कुठलाही समारंभ असू दे ताईंनी कुठल्याच समारंभाला नाही म्हटलेला नाही,
त्यांचं दुखणं होतं तेव्हा त्यांनी सांगितलं की मला जमणार नाही, पण आता ताई कुठल्याच कार्यक्रमात नाही बोलत नाही. ताई ज्या पद्धतीने सर्वांना बोललेल्या आहेत, म्हणजेच मला इथे किती काम करायचं याची जाणीव मला झाली. आणि ताई नक्कीच सांगण्यामध्ये तुमच्या मार्गदर्शनातून जी जी कामं मला करता येईल ती मी नक्कीच करेल, आणि जी कामं उरतील त्याची तुम्ही मला माहिती द्या, ती कामं मी नक्कीच करेल. आमचे मित्र विजय कुलकर्णी यांची सुद्धा साथ लाभलेली आहे, तर त्या माध्यमातून कुठली कामं करता आली तर ती मी ताईंच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच करेल. ताईंना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो.